सपोज जरांगे पाटलांनी ठरवलं की 288 उमेदवार जायचंय, तर आम्ही मान खटावला जर उमेदवार दिला तर आम्ही बिंदास बोलतात ना आम्ही, मग बाकीचं कोणाला, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन आम्ही फुल ताकदीने इलेक्शनला समोर जाणार आहे. आमचं एकच म्हणणं आहे, मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष बघायला भेटतील. नाही नाही, एक लोक काय माहिती तुम्हाला ते सांगितलं ना, काय आमच्या समाजातले समाजकंटक आहेत, काय ओबीसी समाजातले समाजकंटक आहेत, ते जाती ते निर्माण करायचा प्रयत्न करतात. नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईमच्या नवीन व्हिडिओमध्ये. ऊन वारा पाऊस याचा कसलाही विचार न करता सतत मराठा आरक्षणासाठी झटणारे मान खटावमधून सोहमजी शेरके आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला, या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे मान खटाव तालुक्यामधून सोहम शिर्के हे या मराठा आरक्षणाची लढाई तेवत ठेवत आहे. मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. येत्या 10 तारखेला मनोज जरांगे पाटील हे सातारामध्ये येणार. त्याच अनुषंगाने सोहम शिर्के हे मान खटावमध्ये जनजागृती करत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत. जयशिवराय, तुम्ही मराठा आरक्षण लढाईसाठी खूप मोठं योगदान दिलं मान खटावमधून. आम्ही पाहिलं की तुम्ही रथयात्रा काढली, तुम्ही एक रथ बनवलाय, काय सांगाल म्हणजे कशा प्रकारे तुमची ही वाटचाल सुरू आहे? जयशिवराय बांधवांनो, येणाऱ्या 10 तारखेला मनोज दादा जरांगे पाटील आपल्या राजधानी सातारा येथे येणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येनं आपल्या राजधानी सातारा येथे यायचंय, कारण आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टप्प्यात आलाय, त्याच्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने यायचंय. आणि रथयात्रेचा विषय तर बघा, गेले 8-9 महिने झाले माझा रथयात्रेचा जो संकल्प आहे ते आपण राबवते पूर्ण मानखटावमध्ये. आणि विषय एकच आहे की आता आपण जेव्हा वाशीला आम्हाला आदेश दिला मराठा समाजाला, त्याच्यानंतर तो पारित करायला परत सरकारने 6 महिने वेळ लावला. तर जरांगे पाटील साहेब जे बोलतात की लढ्यामध्ये सातत्य लागतं, लढा संबंधित सोडून चालत नाही, म्हणून आपण परत रथयात्रेला सुरुवात केली. आणि चांगला प्रतिसाद आहे, कारण हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, त्याच्यामुळे जे गरजवंत आहेत मराठे, आपण प्रत्येक गावात जातोय तर जे गोरगरीब मराठे आहेत ज्यांना खरंच त्यांच्या मुलांना नोकऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, शिक्षणामध्ये प्रॉब्लेम आहे, ते सर्व लोक बाहेर येत आहेत. शिवरायांच्या पालखीची आपण पूजा करतो तिथं, आणि आपण जे जरांगे पाटलांचा जो त्या दिवसाचा जो रिअल मेसेज आहे तो आपण त्यांना सांगतो की बाबा कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने आता आंदोलनाची दिशा काय आहेत आणि पुढे काय करायचं ह्या हिशोबाने. लॉन्ग घेता का मी दोघांचं? ओके, मी दोघं पण एका फिरत. मराठा आरक्षणाचा जो रथ आहे जो तुम्ही तयार केलाय संपूर्ण मान खटावमध्ये जो फिरतोय, मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा रथ कुणीही बनवलेला नाही जो तुम्ही बनवून ही लढाईसाठी तुम्ही योगदान देत आहे. तर तो रथ घेऊन तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे भेटण्यासाठी गेला होता, काय त्यांचे काय प्रतिक्रिया होती, काय प्रसंग काय होता तो? नाही, कसं आहे, आपण ज्यावेळेस लढा चालू झाला 8 महिन्यापूर्वीपासूनच आपण रथ चालू केलाय, आणि अशी जनजागृती खरंच तुम्ही बोललात अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही भागामध्ये नाही. जसं आपण जो रथयात्रा ज्या पद्धतीनं संकल्पना करून आपण लोकांना एकत्र करून जे आरक्षण जनजागृती करतोय, तर ही गोष्ट संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटलांना माहिती होती, म्हणूनच आम्ही त्या दिवशी रथ घेऊन गेलो. तिथल्या त्यांच्या जे लोक सोबत असतात त्यांनी सांगितलं की दादांचा आदेश आहे की तुम्ही रथ घेऊन या. मग आम्ही गेलो, आणि बोलतात ना मी पाटलांना देव मानतो, त्यांचा टॅटू माझ्या छातीवर होते. सो असं वाटलं की मी जे काम करतोय त्याला कुठेतरी फळ भेटलं, आणि जरांगे पाटील साहेबांनी जी आरती केली आणि मला ज्या शुभेच्छा दिल्या, आणि त्यांनी पण तेच बोलले की अतिशय सुंदर संकल्पना आहे, आणि असाच लढा पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या तालुक्यामध्ये चालू राहिला पाहिजे, आणि अतिशय खूप म्हणजे खूप आनंदाचं वातावरण त्या दिवशीचा माझा दिवस, म्हणजे बोलतात ना मी जो 8-9 महिना जो काही लढा देतोय त्याला मला कुठेतरी फळ भेटल्यासारखं वाटलं, आणि त्या दिवशी खूप मस्त होता तो दिवस. हा जो रथ आहे मान खटावमध्ये संपूर्ण वाड्या वस्तीवर गावागावातून फिरतोय, तर आपला मान खटावमध्ये बहुजन समाज जास्त आहे, तर काय प्रतिक्रिया काय येतात लोकांच्या, कसा प्रतिसाद आहे? आता बघा, जे ऍक्च्युअल गरजवंत मराठे आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्यांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे, म्हणजे पाटलांच्या बद्दल पण आणि आरक्षणाबद्दल पण, कारण शेवटी त्यांना पण त्यांचं दुःख माहित आहे,
त्यांच्या मुलांचं जे इतर समाजाचे आपल्याला बांधव भेटतात त्यांना पण त्यांच्या याचं दुःख आहे. कारण जर धनगर समाज बोलला तर त्यांना त्यांना एसटी मध्ये आरक्षण पाहिजे, त्यासाठी सरकार नेहमी फसवणूक करते जसं मराठ्यांचं करते, बाकी इतर समाजाचे पण प्रश्न आहेत. तर आमचा आणि मनोजदादा सरांगी पाटलांचा एकच ध्येय आहे की मराठा व इतर जो गरजवंत जाती धर्म आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही आला लढतोय. आता आमचा मराठ्यांचा प्रश्न आहे, पुढे जाऊन आम्ही धनगरांचा पण प्रश्न उचलणार आहे, बाकीच्या पण बाराबली उतरांचा पण प्रश्न उचलणार आहे. तर आम्ही सगळ्यांसाठी लढणार आहे, फक्त मराठा समाजासाठी हा विषय नाही. पण आता सध्या मराठा समाजाचं आता आरक्षणाचा विषय सुरू आहे म्हणून आपण त्याच्यावरती जास्त फोकस आहे. पण आम्ही सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन हा मराठा आरक्षणाचा लढा सुरू केला. म्हणून तुम्ही बघत असाल माझ्या गाडीवरती म्हणजे रथयात्रेवरती टॅगलाईनच आहे, सर्व जाती धर्मांना घेऊन मराठा आरक्षणाचा लढायला सुरुवात. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊनच करतोय काम. मान खटाव जनता दरबार हे जे तुमचे टॅगलाईन आहे, तर कशा प्रकारे तुम्ही दररोज 2-3 गावामध्ये जाता, तिथं काय त्यांना सांगता, कशी जनजागृत करतात? ऍक्च्युली बघा, मान खटाव जनता दरबार हे कार्यालय टाकलंय मी, त्याच्यामध्ये आपण त्याला टॅगलाईन दिली की सर्व जाती धर्माचं हक्काचं व्यासपीठ. म्हणजे आपण काय की आपण एका गावात गेलो तर फक्त मराठा समाजाचं नसतो तिथं, तिथं बाकीही समाज असतात. तर आपण मराठा समाज प्लस इतर समाज त्यांच्याही काही मुलांच्या काही अडी अडचण असतील किंवा त्यांना शासकीय योजनाबद्दल काय सांगायचं असेल किंवा त्यांच्या मुलांना कुठल्या रूपाने जर व्यवसायामध्ये जायचं असेल त्यांना कर्ज कसं अवेलेबल, ह्या गोष्टी आपण प्रत्येक म्हणजे मराठा प्लस इतर जाती धर्मांना सगळ्यांसाठी आपण ते व्यासपीठ खोललंय. तर ह्या अनुषंगाने आणि कसं आहे रथ जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये शिवरायांची पालखी आहे, तर शिवरायांना मानणारा पूर्ण वर्ग आहे, मराठा असेल प्लस इतर कुठलीही जाती धर्म असतो सगळे मानतात. सो तिथं कुठं जातपात नसतो. आणि आम्ही ज्यावेळेस प्रत्येक गावामध्ये जातो शिवरायांची महारती करतो, त्याच्यानंतर जो जारंगी पाटलाचा मेसेज आहे तो सगळं मेसेज काय त्यांचा की बाबा आपला आरक्षणाचा लढा हा सरकार सोबत आहे ना की कुठल्या जातीपाती सोबत. त्याच्यामध्ये गावगाड्यामध्ये अजिबात संबंध कुठं खराब होता कामा नये. जसं आपण पहिल्यापासून नांदत आलोय, एक बांधाला बांध असतो, एका बोलतात ना थाळीमध्ये जेवण करतो, त्या पद्धतीचा आपला व्यवहार तसाच राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही चेंज ना होता कामा नये. पण काय झालंय, आमच्यातले काही समाजकंटक आहेत आणि आमच्या म्हणजे मराठा समाजातले काही समाजकंटक आहेत आणि इतर समाजातले पण काही समाजकंटक आहेत, ते जाती ते निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण आम्ही ज्यावेळेस काम करतोय जारंगे पाटलांचे जे कट्टोकट आदेश पाळतोय आम्ही, तर त्याच्यामध्ये ते स्पष्ट आहे की बाबा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपण आरक्षणाचा लढा लढायचा आहे आणि मराठा आरक्षणाचा लढा हा सरकार सोबत आहे ना की कुठल्या जातीपाती सोबत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही रथयात्रा संपूर्ण गावावर फिरत असते, परंतु आतापर्यंत असा कोणताही प्रकार आपल्या बाबतीत घडलेला नाही, आपल्या मान खटावामध्ये तरी नाही, बिलकुल नाही लागलेलं नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात की येणाऱ्या विधानसभेला 288 आमदार आम्ही उभा करणार आहे, निवडणूक लढवणार आहे. तर आपण मान खटावचा जर विचार केला तर आता सध्याचे आमदार आहेत ते ओबीसी आमदार आहेत आणि प्रामुख्यानं मराठा समाजाची संख्या लोकसंख्या जास्त आहे. तर काय असेल म्हणजे उमेदवार कोण असेल, का तुम्हीच असणार आणि कशा प्रकारे निवडणूक लढवणार आहे तुम्ही? बघा, आम्ही जरांगे पाटील बोलतात त्या हिशोबानेच मी खाली काम करत असतो. मी माझ्या म्हणजे माझ्या स्वतःच्या भूमिका कुठल्याच हे करत नाही या बाबतीत तरी. तर जर सपोज जरांगे पाटलांनी ठरवलं की 288 उमेदवार जायचंय, तर आम्ही मान खटावला जर उमेदवार दिला तर आम्ही बिंदास बोलतायत ना आम्ही, मग बाकीचं कोणाला, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन आम्ही फुल ताकदीने इलेक्शनला समोर जाणार आहे. आमचं एकच म्हणणं आहे आणि जरांगे पाटलांचं सुद्धा की बाबा विरोधक असो किंवा सत्ताधारी, कारण आम्हाला विरोधकांनी पण फसवले आणि सत्ताधाऱ्यांनी फसवले, त्याच्यामुळे आम्ही दोघांना पण आवाहन करतोय की येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, नसेल तर येणारी विधानसभा तुम्हाला भारी पडेल. हे स्पष्ट भूमिका आहे. मग ते मान खटाव का असं, मग आम्ही मान खटावमध्ये सुद्धा कोणताही पक्ष असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, शिवसेना असू द्या, आम्ही सगळ्यांना टप देणार इथं मान खटावमध्ये सुद्धा. मग जरांगे पाटील जो उमेदवार देतील ते देतील, त्याच्याबद्दल काय हे नाही, आम्हाला ते मान्य आहे. आणि आम्ही बोलतात ना मान खटावमध्येच मराठा 180,000 आहे आणि आम्ही फक्त मराठा म्हणून लढणार नाही, मराठा प्लस इतर जाती धर्मांना सोबत घेऊन आम्ही हा बोलतात येईन विधानसभेला पुढे सामोरे जाणार आहे. आता मान खटावचे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही सुटलेले नाहीत, त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. तर आता तुम्ही विधानसभेत जर विचार केला, निवडणूक लढवून समजा तुम्हाला तिकीट भेटलं किंवा उमेदवार दिला मनोज जरांगे पाटलांनी, तर विजन काय असेल, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल? म्हणजे मला तिकीट दिलं बोलतं हा, म्हणजे कसे निवडणूक होईल, मुद्दा आणि विजन काय असणार? बघा, मी आमदारकी लढवावी म्हणून काही आरक्षणाच्या लढ्यात नाही आलो, पण जर सपोज जरांगे पाटलांनी जर त्यांना वाटलं की बाबा हा प्रामाणिकपणे चांगला मुलगा आहे आणि
चांगला काही प्रश्न मांडू शकतो, तर मी नक्कीच जर त्यांनी जर दिली संधी तर नक्कीच मी ते ऍक्सेप्ट करेन. आणि कसं आहे, मी बघा शिकलेला मुलगा आहे, इंजिनियर मुलगा आहे, आणि मी बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलंय, मी मार्केटिंग, पी आर, सॉफ्टवेअर कंपनी, त्याच्यानंतर आणि हॉटेल इंडस्ट्री बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलंय. तर माझं पहिल्यापासून बरेच सारे विजन्स आहेत, त्यातलं मी तुम्हाला विजन सांगतो. मी या पहिले तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम करणार आहे, म्हणजे मी स्वतःच माझं खूप मोठं ऍप्लिकेशन येते त्याच्यामध्ये, शेतकरी हिथं जो काही प्रोडक्ट बनवेल तो मी सिटीमध्ये सेल करण्याची आणि त्याची जिम्मेदारी आपल्या कंपनीवरती असणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी हिथंच प्रोडक्ट तयार करायचा, हिथंच वेल पॅकेजिंग, वेल ब्रँडिंग करून स्वतःची ओन कंपनी डेव्हलप करून आपण त्यांचा प्रोडक्ट हिथंच उचलून त्याला सिटीमध्ये कसं सेल करायचं, ते खूप मोठं विजन आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय, हिथं बाबा हा दुष्काळी भाग आहे, तर हिथं जोड व्यवसाय कुठला आहे, दूध धंदा आहे, धनगर समाज असेल त्यांचा मेंढपाळाचा धंदा आहे. तर जोड धंद्याला कुठेतरी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे की बाबा त्या जोडधंद्याचं त्यातनं काहीतरी चांगलं उत्पन्न झालं पाहिजे. तर त्या अनुषंगाने हिथं जे दुधाचं जास्त उत्पन्न आहे, तर हिथंच कोल्ड हाऊसेस, वेअर हाऊसेस केले पाहिजेत, जेणेकरून हिथंच दुधाचं रूपांतर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करून त्याला सिटीमध्ये सेल केलं पाहिजे. एक महत्वाचं विजन आहे, कारण शेवटी शेतकऱ्यांचा शेती सोडून दुग्ध व्यवसाय प्रमुख व्यवसाय येतो मान तालुक्यात, खटाव तालुक्यामध्ये. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, लोक त्याला सिरियस घेत नाहीत, पण दुधाचा एवढा मोठा व्यवसाय आहे आपल्या मान खटावमध्ये की इथं जर प्रोडक्शन तयार केलं इथं दुधाचं, तर खूप मोठं चांगलं होऊ शकतं, शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. जे आता कमी भावामध्ये दूध विकत आहेत त्याला कुठं चांगला न्याय भेटू शकतो. आणि बघा, मी तुम्हाला सांगतो, मी घरटी एक पर घर बोलतात ना, एक एक नोकरी लावू शकतो, एवढं माझं विजन आहे. त्या म्हणजे जर युवांच्या रोजगाराबद्दल विचार केला तर, आणि महिलांसाठी सुद्धा आपण त्यांना इथं एखादा म्हणजे कुठलाही प्रोडक्ट बनवून त्याला कसं सेल करायचं, या म्हणजे भरपूर असा कॉन्सेप्ट आहे. ती मी नक्की या मान खटावसाठी कधी जर सपोज मला भेटलं, सपोज पकडून झालं, आता नाही बोलू शकत, पण माझी सवय मी करण्याआधी बोलत नाही, पण तरी पण तुम्हाला सांगतो की मी ब्लू प्रिंट ठेवेन मान खटावसाठी, एवढं नक्की. ज्यावेळेस पण जर सपोज जरांगे पाटलाला वाटलं की बाबा हा उमेदवार सही आहे, चांगला आहे का, तर मी त्यांच्या समोर तर पहिलीच ठेवणार, त्याच्यानंतर मी मान तालुक्यासमोर ठेवून. तुमच्या बोलण्यात अर्थ आलं की ज्यावेळेस उमेदवार देईल त्यावेळेस मराठा समाजासोबत संपूर्ण बहुजन समाज असणार, ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय, मग येत्या विधानसभेला आपल्या मान खटावमधून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष बघायला भेटतील. नाही नाही, एक लोक काय माहिती, तुम्हाला ते सांगितलं ना, काय आमच्या समाजातले समाजकंटक आहेत, काय ओबीसी समाजातले समाजकंटक आहेत, ते जाती ते निर्माण करायचा प्रयत्न करतात. मी आता गावगाव फिरतो, गावामध्ये गावगाड्यामध्ये सगळा समाज राहतो, मी तिथलं वातावरण बघतोय, सगळ्या गोष्टी बघतोय. तर आम्ही आणि आम्ही 29 तारखेला जे मनोज रांगे पाटील पुढचं विधानसभेचे डिसिजन घेणार आहे, त्यातलं तुम्हाला सांगतो एक पार्ट, की आम्ही 13 ते 20 मराठा समाजाच्या सगळ्या लोकांना सांगितले, सगळ्या की बाबा विधानसभेचा तुमचा तुमच्या विधानसभेची शिवण डेटा घेऊन या, आणि 20 तारीख ते 27 तारीख इतर समाजांना सांगितलं की तुम्ही तुमच्या विधानसभेचा डेटा घेऊन या, की तुम्ही कुठल्या भागात स्ट्रॉंग आहे. असं वाटलं की बाबा सांगोले भागात त्या विधानसभेच्या याच्यामध्ये धनगर समाज स्ट्रॉंग आहे, तिथला जो कार्यकर्ता काम करणार भले तो गोरगरीब असू द्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आमिर असला पाहिजे, हे काही रिक्वायरमेंट असं आमिर पाहिजे पण नको आहे, राजकीय तर बिलकुलच नको आहे. तर त्याच्यामुळे तिथला जर सपोज त्या मुलाचं काम चांगलं असेल त्या भागामध्ये, तर त्याला आपण त्याला जरांगे पाटील तिकीट देणार, विशेष नाही त्याचा काय. तर या अनुषंगाने मी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊनच जाणार आहे, कारण जरांगे पाटील बोलतात की एका जातीवरती कधी माणूस निवडून येऊ शकत नाही, भले इथं आता 1,80,000 आहे ना, थोडस तुम्हाला राजनीती करताना तेवढंच तुम्हाला कॅल्क्युलेशन मॅच करावंच लागणार आहे. तर त्याच्यामुळे ओबीसी वर्सेस मराठा होणार नाही, तर कारण हा गोरगरीब जनतेचा लढा आहे, गरजवंतांचा लढा आहे. त्याच्यामुळे गरजवंत मराठा व इतर समाज आहे ना, त्यांना माहिती आहे ना की कोणाला वोट करायचं किंवा कोणाच्या सोबत जायचं. ते आता येत्या 10 तारखेला कशा प्रकारे तुम्ही जनजागृती करताय आणि मान खटावमधून कसं निवेदन आहे? बघा, मी तर आता राज्यस्तरीय टीमवरती पण गाईड करत असतो, आणि इथं मान खटावसाठी पण मी आणि सातारा जिल्ह्यासाठी पण करतोय. सो सगळ्यांना मी एकच सर्वांना मी एकच आवाहन केलं की बाबा नो, तुम्ही जास्तीत जास्त लोक खेड्यातनं कशी घेऊन जाल सातारामध्ये, म्हणजे आपल्या राजधानीला, ते आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या अनुषंगाने गावगाव तुम्ही टार्गेट केलं पाहिजे, आणि जसं मी करतोय प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही ऍटलीस्ट 2 बसेस मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 2-3 बसेस गावाला सांगितलं एसटी बसेस करायला, कारण गोरगरीब मराठा आहे, त्यांना शेतीतलं काम ठेवून जर यायचं असेल तर त्यांना यायची सोय केली पाहिजे त्या हिशोबाने, आणि काही उत्स्फूर्तपणे पण येणार आपल्या आपल्या गाडीनं. ते एक महत्वाचा तो विषय की आम्ही प्रत्येक गावात 2-3 इष्ट्या सांगितल्यात, प्रत्येक गावाला 3-3 बॅनर लावायचं त्यांनी ठरवले,
म्हणजे स्टँडवरती एक असेल, एखादा त्यांच्याजवळ शेअर असेल तर जसं मसोड असेल, देवळ असेल, कोडूज असेल, तर तिथं त्या स्टँडवरती प्रत्येक गावाला दोन तीन बॅनर, म्हणजे एका तालुक्यात कमीत कमी 200-250 बॅनर तालुक्यावरती आणि प्लस सिटीवरती जे काही असतील ते, आणि सोशल मीडियावर आहे, परत मीटिंग सुरू आहेत, म्हणजे अजेंडे भरपूर सारे सुरू आहेत की जेणेकरून लोक, आणि लोकांना फक्त तारीख सांगायची, लोक म्हणजे एवढी उत्स्फूर्त आहेत की जरांगे पाटलांना भेटण्यासाठी, त्यामुळे लोक भरपूर सारे, म्हणजे मला लागते 1-1.5 लाख लोकांना म्हणजे मानमधून निघतील तिकडे जायला, आणि खटावा प्लस केलं तर 2 लाख प्लस जातील लोक. तर मंडळी आता आपण बघितलं हे होते मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांची मराठा आरक्षणाची चळवळ आपल्या मान खटावामध्ये तेवढं ठेवणारे सोहम शिर्के यांचं भाटके हे छोटस गाव या गावामधून ते येत असतात आलेत आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिले. त्यांनी जी रथयात्रा काढली ती महाराष्ट्रामध्ये कुणीही काढलेली नाही आणि त्यासाठी भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळतोय. तर तुमचं खूप खूप धन्यवाद, तुमच्या पुढच्या लढ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटचा एक प्रश्न की काय जनतेला काय आव्हान कराल तुम्ही? जय शिवराय, मला एकच आव्हान करायचं आहे, बघा आपला हा गरजवंत मराठ्यांचा आणि गरजवंत इतर समाज जाती धर्माचा लढा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपला मुलगा ज्यावेळेस एखाद्या नोकरीला जातो किंवा एखाद्या उच्च शिक्षणासाठी जातो आणि 1% किंवा 1 मार्काने ज्यावेळेस होकतो त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त आरक्षण कामाला येणार, त्यावेळेस तुमचा नेता पक्ष कधी कामाला येत नाही, त्यामुळे यावेळेस फक्त आणि फक्त आरक्षणाला महत्व दिलं पाहिजे. आणि मराठा समाजाला तर हेच सांगणार की बाबा एकजूट दाखवा हा शेवटचा टप्पा आहे, ह्याच्यामध्ये जर सपोज तुम्ही जर गाळपणा केला तर सत्ताधारी विरोधक परत तुमच्या डोक्यावरती बसणारच आहेत, त्यामुळे आपण एकच टार्गेट केलं पाहिजे की विरोधक असो किंवा सत्ताधारी कुठलाही नेता येऊ द्या, त्याला एकच प्रश्न करा की बाबा आमच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा कर, तरच तुला आम्ही येणाऱ्या विधानसभा बघू काय व्होट द्यायचं की नाही द्यायचं, नसेल तर येणारा लढा हा फक्त आणि फक्त गरजवंत मराठा आणि इतर समाजाचा होणार आहे, येणारी विधानसभा खूप टफ जाणार आहे, त्यामुळे एकजूट दाखवा. आणि इतर समाजाला पण सांगणार आहे, जसं धनगर समाजाला सुद्धा बोलले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, एस टी मध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, पण त्यांना सुद्धा धोका भेटलाय, जसं मराठा समाजाला 70-75 वर्षापासून धोका मिळत आलाय, तसा सेम धनगर समाज व इतर बरेच सारे समाजात की त्यांना सरकार फसवतच आले, त्याच्यामुळे आपण मनोजदा रांगे पाटलांच्या पार्टीशी समर्थपणे उभा राहायचंय आणि योग्य न्याय भेटेल, सगळ्यांना भेटेल एवढीच अपेक्षा करतो. आणि मी माझे 4 शब्द जय शिवराय. आवाज मान देशाचा, मान देशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा, नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.